कोल्हापुरातील नगर रचना विभागाच्या भोंगर आणि मनमानी कामकाजाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो नियमानुसार बांधकाम परवानगी मागितल्यानंतर दोन महिन्यात मिळणं आवश्यक असताना सात ते आठ महिन्यांचा कालावधी लोटला तरी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात तसंच बांधकाम नियमितीकरणाची प्रकरणं या विभागाकडं प्रलंबित आहेत या सर्वांमुळे सर्वसामान्य नागरिक नगर रचना विभागाकडं फिरकतच नाहीत त्यामुळे शासनाचा महसूल बुडतो असा आक्षेप घेत कोल्हापूर जिल्हा नागरिक कृती समितीनं नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं याबाबत आठ दिवसात व्यापक बैठक घेण्याचं आश्वासन कार्यालयाच्या वतीनं यावेळी देण्यात आलं कोल्हापुरातील नगररचना विभागाचं कामकाज नेहमीच वादात राहिले इथली कामं रेंगाळतात आणि सर्वसामान्यांना होऊनही कार्यालयाच्या कामकाजात फरक पडलेला नाही या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा नागरिक कृती समितीनं ना आज राजारामपूर इथल्या नगररचना कार्यालयात धडक दिली गेल्या दोन वर्षात नगररचना विभागानं अगदी मोजक्या मालमत्तांना परिपूर्ती प्रमाणपत्र दिलंय सर्वसामान्य नागरिकांनी अनेक महिने हेलपाटे मारूनही त्यांना अद्याप प्रमाणपत्र ची प्रतीक्षा आहे तसं नियमितीकरणासाठी प्रलंबित शुल्क भरून getला असला तरी त्याबाबत पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही ते शुल्क कुठे गेला याबाबतही माहिती नाही प्रत्येक बांधकाम परवानगी वेळी झाड लावण्याचे पैसे घेतले जातात मात्र ती झाड कुठे लावली हा संशोधनाचा विषय आहे राष्ट्रीय तालीम संघाच्या पैलवानांसाठी वसतिगृह बांधकामाची फाईल जुलै 2018 मध्ये नगर विभागात दाखल झाली आहे मात्र त्यावर अजूनही कार्यवाही झालेली नाही विभागाच्या अनास्थेमुळे कुस्ती क्षेत्राला फटका बसल्याचा आक्षेप महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांनी घेतला तसंच कार्यालयात अधिकारी कर्मचारी कधीच हजर नसतात असा आक्षेप अशोक पवार रमेश मोरे माणिक मंडलिक यांनी नोंदवला विशेष म्हणजे सहायक नगर रचनाकार गायकवाड यांनी समितीसमोर येणं टाळलं नारायण भोसले यांनी निवेदन घेतलं मात्र आंदोलकांनी गायकवाड यांच्याशीच चर्चा करणार असा आग्रह धरल्यानं चौदा फेब्रुवारी रोजी व्यापक बैठक घेण्याचं आश्वासन भोसले यांनी दिलं बैठकीला भाऊ बोडके रमेश पोवार पंडित सडोलीकर सुभाष देसाई चंद्रकांत सूर्यवंशी लाला गायकवाड अजित सासने रामभाऊ कोळेकर अमर ढेरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते